मुख्यमंत्री पदाचा कोणाला तरी पदभार द्या असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरेंना शपथ घ्यावी लागेल. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असणं स्वाभाविक आहे. शपथ घेतलेल्या आदित्य ठाकरेंकडे पदभार द्यावा लागेल असंही यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. सर्जरी झाल्यानंतर मुख्यमंत्री अजून तरी कुठल्याही बैठकीला उपस्थित राहिलेले नाही आहेत. ते ऑनलाईन उपस्थित राहत आहेत. विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा ते उपस्थित राहतील की नाही असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता, मात्र ते उपस्थित राहिलेले नाही आहेत. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. परंपरा ही अशी आहे किंवा नियमही असा आहे की तुम्ही कोणाला तरी चार्ज द्यावा लागतो. तो चार्ज देण्याची सुद्धा एक लंबी प्रोसेस असते, कारण ते चार राज्यपालांकडे रजिस्टर करावं लागतं. पहिली राज्यपालांना किती मानायचं नाही ठरवलं तरीसुद्धा विदाऊट राज्यपाल काही करता येत नाही. त्यांचा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे अन्य दोन पक्षांबद्दल त्यांचा अविश्वास स्वाभाविकच आहे. त्यांनी घेतला चार्ज तर सोडणारच नाही. त्यांच्या पार्टीमध्येही कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला पाहिजे. पण मग आदित्य ठाकरेंवर चार्ज द्यायला हरकत काय असं तुम्हाला काय वाटतं? बहुधा मुलावर विश्वास नसेल. की दोन वर्षापूर्वी मेजॉरिटी नसतानाही कृत्रिमपणे मेजॉरिटी निर्माण करून उद्धवजी मुख्यमंत्री झालेच ना. रश्मीबाईंनी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही. पण त्यासाठी रश्मीबाईंनी मुख्यमंत्री होण्याच्या आधी मंत्रिमंडळामध्ये सामील व्हावं लागतं आणि मग त्यांना चार्ज देण्यासाठी हा मुख्यमंत्री काय तर त्या उभ्या राहिल्या आणि मुख्यमंत्रीपदे शपथ घेतल्या जाऊ शकतं. पण त्यासाठी उद्धवजींनी पहिला राजीनामा द्यायला पाहिजे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आज केवळ शोकप्रस्ताव होता, मात्र सरकार आज 12 विधेयकं मांडणार आहे आणि ते करू नये अशी सूचना विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. शोकप्रस्तावासोबत केवळ प्रश्नोत्तरं आणि लक्षवेधी ठेवा असा आपला आग्रह आहे असं फडणवीस म्हणाले. तर आज कामकाज पत्रिकेत जे कामकाज आहे ते घ्यावं, विधेयक घेऊ नयेत, ही बाब आम्हाला मान्य आहे असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूर विधान परिषद निकालावरून काँग्रेस हायकमांडनं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची झाडाझडती घेतली आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपत उमेदवार आयात केला आणि यामध्ये मतदानाच्या काही तास आधी उमेदवार बदलला. ही मोठी चूक केल्यानं हायकमांडनं नाना पटोलेंना फटकारल्याची माहिती कळतीये. नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची नाचक्की झाल्यानं हायकमांड नाराज झालंय. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली. विधानभवनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे मंत्री महोदय आणि विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत अजित पवारांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल चर्चा केली आणि सूचना दिल्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे